पहिले मित्रांनो आपल्याला टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे टेलिग्राम चॅनल मी तुम्हाला बिटम्पोर्ट लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस मिळेल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बारा पॉईंट पन्नास सेकंदापर्यंत इथे डबल बिट्स पाहा मिळत आहेत इथपर्यंत मित्रांनो आपल्याला इथे टेक्स इथे ॲड करून घ्यायचे आहे म्हणजे जसे जसे आपले आहे तसे तशा प्रकारे आपल्या इथे टेक्स् ॲड करून घ्यायचे त्यामुळे इथे बिटमार्क इथे पाहायला मिळत आहे ते मित्रांनो आपल्याला टेक्स्ट ॲड करण्यासाठी काय करायचं आहे मी तुम्हाला नोट्समध्ये ते टेक्स्ट दिलेले ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे ते मित्रांनो ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकार तुम्हाला नोट्समध्ये मी तुम्हाला दिलेले आहे की ओ बाणे ज्या तू जाणे त्या मित्रांनो अशा प्रकारे दिलेले आहे तर मित्रांनो तुम्ही स्वतःसुद्धा ॲड करू शकता तर मित्रांनो आपल्याला जा ओ जाणे हे जे जा आहे ते आपल्याला इथे लॉक प्रेस करून अशा प्रकारे हे जे आहे ते पहिले आपल्याला ते कॉपी करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो बॅग यायचे आहे आणि आपल्याला अलाईट मोशन अप्लिकेशन म्हणून आहे त्यानंतर इथे प्लस ऑप्शन पाहायला त्यावे क्लिक करायचं आहे आणि तिथे टेक्स्ट ऑप्शन पाहा मग तेव्हा आपल्याला क्लिक करून घ्यायचे आणि मित्रांनो ही जी टेक्स्ट आहे ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे बाकी अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जो कलर पाहायला मिळत ती इथे आपल्याला Black Gun Gator, I need to... ओके ओकेवर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे अठरा पेटी ऑप्शन पाहा मग क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो याची साईज आपल्याला थोडी वाढून घ्यायची बाकी साईज आपण इथे वाढून घेऊया तर साईज वाढल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ओढून घ्यायचे आहे मित्रांनो आपल्याला ती व्यवस्थित इथे दिसणार नाही तर मित्रांनो सिंपल आपल्या काय करायचे थोडे बॅग घ्यायचे प्लसवर क्लिक करायचे आणि मित्रांनो इथे आपल्याला इथे शेप आहे ते शेप घ्यायचं आहे आणि शेप अशा प्रकारे आपल्याला हे वाढून घ्यायचे बाकी अशा प्रकारे मी इथे वाढून घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो ते कलर फिलवर क्लिक करायचे आहे आणि ते व्हाईट कलर इथे घेऊन घ्यायचं आहे व्हाईट कलर घेतल्यानंतर मित्रांनो हे काय करायचे आपल्याला बारा यायचं आहे आणि इथपर्यंत आपल्याला हे वाढून घ्यायचे ते वाढल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे टिक्स आपण इथे घेतलेले आहे ते टिक्स आपल्याला या तीन रेषावर क्लिक करून आपल्याला वरती इथे घेऊन घ्यायचे आणि अशा भागात आपल्याला क्लिक करून घ्यायचे आणि आपल्याला एडिट टेक्सवर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे एडिट टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला अठरा पिटीवर आपण इथे क्लिक केले होते तर मित्रांनो व्यवस्थित सिलेक्ट करायचे त्यानंतर मित्रांनो आपल्या घरात जे इथे हे जे ऑप्शन पाहत तेव्हा आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे ती मित्रांनो एव्ही सेंटरला पाहाय मिळेल त्यानंतर मित्रांनो हे ऑप्शनवर आपला क्लिक करायचं म्हणजे रोबोट रेगुलर ऑप्शन पाहत तेव्हा आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला व्ह्यू ऑल फॉन्ड ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायच्या आणि मित्रांनो मी तुम्हाला दोन फोन लिहिलेले ते आपल्याला ते ॲड करून घ्यायच्या तेव्हा तुम्हाला लिविटी फॉन्ट पाहाय मिळेल आणि मित्रांनो वेंडिंग फॉन्ट पाहाय मिळेल तर मित्रांनो ते फोन ॲड करायचं करायचं तर मला मी सांगतो की ते तीन डॉट पाहाय मिळेल तीन रेषा आहे तेव्हा क्लिक करायच्या आणि तुम्हाला बघा अशा प्रकारे जे आहे ते जे पहिले पहिलेच टिकमार रिती झालेले पाय मिळेल तर सिंपल मित्रांनो तुम्हाला इम्पोर्ट फॉन ऑप्शन पाहा मिळेल त्यावर आपल्याला Klik aja. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे हे आहे त्या ऑटोमॅटिक आपल्या गॅलरीमध्ये देईल तर मित्रांनो गॅलरीमध्ये गेल्यानंतर जे फॉन्ट तुम्ही डाउनलोड केलेला असेल ज्यामध्ये तुम्ही ठेवलेलं असेल ते आपल्याला ते क्लिक करून घ्यायचा बाग मी वेंडिंग फॉन्ट इथे घेतलेला आहे सिंपल मित्रांनो या वेंडिंग फॉनवर आपला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे हे जे टिकमाग आहे सर्व टिकमान आपल्याला इथे हटून टाकायचे बाकी अशा प्रकारे आपल्याला हटून टाकायचं फक्त आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला इथे क्लिक करायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो बाबा की तुम्हाला लिव्हनी हे ऑप्शन लिविटी हे आपल्याला जे फॉन पाहत ते आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे सेंटर आहे ते सी आपल्या सेंटरला इथे लावून घ्यायचे बाकी मी ते सेंटरला लावून घ्यायचे आहे आणि मित्रांनो ही जी साईज तुम्हाला जसे प्रकार ठेवायची असेल तसे प्रकार ठेवू शकतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ओकेवर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो ओकेवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो थोडी आपण साईज इथे खाली घेऊया म्हणजे आपल्या व्यवस्थित पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो आपल्या ही जी लेअर आहे ही जी टेक्स आहे ती टेक्सची जी साईज आहे आपल्याला ती इथपर्यंत वाढून घ्यायची म्हणजे ही जी लेअर आहे ते बारा सेकंदापर्यंत आपल्याला इथे वाढून घ्यायचे म्हणजे इथपर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घ्यायचे थोडे बॅग आल्यानंतर या बिट्सपर्यंत आल्या याचे दोन भाग घ्यायचे त्यानंतर बॅग घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो याचे भाग करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो व्यवस्थित आपल्याला जे भाग करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपण व्यवस्थित याची भाग करून घेऊया तर मित्रांनो मी अशा प्रकारे याचे भाग करून घेतलेले आहेत हे भाग केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्या काय घ्यायचे आता जी दुसरी टेक्स आहे ते मित्रांनो त्यावर आपल्याला ते क्लिक करावं लागणार त्यासाठी मित्रांनो आपल्याला बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर आपल्याला टेक्स्ट म्हणजे नोट्स नोट्समधून जायचे आहे आणि दुसरी ती टेक्स आहे ती आपल्याला इथे अशा प्रकारे कॉपी करून घ्यायची आहे कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय घ्यायचे परत बॅग घ्यायचे आहे आणि अलाइट मशीन ॲप्लिकेशनमधून जायचे आहे त्यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघा की हे आपल्या अलर्ट मशीन ॲप्लिकेशन ओपन होण्यासाठी थोडा टाइम लागत आहे तर मित्रांनो आपल्याला पुढच्या टेक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला एडिट टेक्सवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ही जी ओ जेणे आहे ती आपल्याला इथे कट करून टाकायचे बघा अशा प्रकारे कट करायचं आहे आणि ते आपल्याला लॉंग प्रेस करायचं आहे आणि पेस्ट करून टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ओकेवर क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सिंपल आपल्याला हे सर्व आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो बघा की आपल्याला हे जे टेक्स आहेत ते सर्व इथे ॲड करून घ्यायचे बारा सेकंदापर्यंत त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे इमोजी ॲड करायचे आहे इमोजी ॲड करण्यासाठी आपल्याला सिंपल काय करायचे स्टार्ट लावायचे आणि हे जे आपण टेक्स्ट इथे ॲड केलेलं आहे सिम्पल त्यावर क्लिक करायच्या आणि वरती हे जे ऑप्शन पाहतो त्यावर क्लिक करायच्या आणि ते डुप्लिकेट लेअरवर क्लिक करायचं आहे डुप्लिकेट लेअरवर क्लिक केल्यानंतर वर्च्युअल लेअरवर आपल्याला क्लिक करायचे आणि वर्चल लेअर आपल्याला अशा प्रकारे इथे वरती घेऊन घ्यायचे की अशा प्रकारे वरती मी इथे घेतलेली आहे त्यानंतर इथे एडिट टेक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हे काय आपल्याला एक अक्षर कोणते इथे घ्यायचे म्हणजे एक आपण कोणती व्यू मी ते आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बघा हे जे ऑप्शन पाहतात तेव्हा क्लिक करायचे ऑल ऑलवर क्लिक करायच्या आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या जे वेंडिंग आ... फोन आहे ते डाऊनलोड कसं करायचं ते आपलं पाहायचं आहे बघ मी ऑनजिम फोन इथे घेतलेले तर बघा अशा प्रकारे तुम्हाला पाहाय मिळेल तर मित्रांनो तुम्ही अक्षर इथे घेऊ शकता तर मित्रांनो कोणते आपण इथे घेऊन घेऊया तर बघ मी इथे घेतलेली आहे तर बघ ही आपण इथे घेतलेले ओके ओ क्लिक करायची आहे मित्रांनो अशा प्रकारे आपलं जे आहे त्याची साईज आहे तुम्ही मोठी मोठीसुद्धा करू शकता साईज मोठी करण्यासाठी सिंपल मित्रांनो आपले टेक्स्टवर क्लिक करायची आहे आणि ते या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला जी साईज आपल्याला अशा प्रकारे मोठी करून घ्यायची आहे तर बघ मी ती साईज इथे मोठी केलेली आहे आणि मित्रांनो ओके क्लिक करून घेत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आहे ते मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व काय करायचे जे डुप्लिकेट करून घ्यायचे यावर क्लिक करायचे अशा प्रकारे आपले डुप्लिकेट करायचे आणि ही जी लेअर आहे ती दे दे एक लेअर आपल्याला वरती घ्यायची आहे वरती घेतल्यानंतर एडिट टेक्सवर क्लिक करायचे आणि हे सर्व आपल्याला डिलीट करून टाकायचे डिलीट केल्यानंतर एक अक्षर कोणतेही ठेवायचे आहे त्यानंतर ऑप्शनवरती ऑप्शनवर क्लिक करायचे विंडोवर क्लिक करून अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जी साईज आहे साईज आपण थोडी मोठी करून घेऊया ते बघा साईज आपल्याला मोठी करायची ओके ओ क्लिक करून घ्यायचा तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व जे टेक्स आहे ते इथे ॲड करून घ्यायच्या तर मित्रांनो मी एकदा सर्व ॲड करून घेतो त्यानंतर मित्रांनो वर समोर तुम्हाला इथे डबल बेड्स पाहायला मिळतात तिथपर्यंत यायच्या आणि इथून समोर तुम्हाला इथे फोटो ॲड करायचा प्लसवर क्लिक करायचे आहे व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी जे तुम्हाला फोटो दिलेले आहेत ते फोटो आपल्या इथे ॲड करून घ्यायचे मित्रांनो ते लगेच आपण फोटो इथे ॲड करून घेऊया तर मित्रांनो इथे जास्त फोटो झालेले त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला अशा फोटो पाहायला मिळते आपल्याला इथे ऍड करून घ्यायचे आहे बाबा मित्रांनो आपल्याला सिम्पल आपले जे तुम्हाला फोटो ऍड असेल ते तुम्ही फोटो ऍड करू शकता मित्रांनो मी वरचे जे फोटो आहे तुम्ही इथे ते ॲड करून घेतो बाकी हा जो फोटो आहे तिथे प्लसवर क्लिक करून आपल्याला ते ॲड करून घ्यायचा आहे तर ॲड केल्यानंतर वरती तीन बॅट पाहून त्यावर क्लिक करायचा आहे आणि फिल कॉम्पिटिशन एरिया ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे या तीनवर क्लिक करायचं आणि समजा आपल्याला कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो आपल्या इथे ॲड करून घ्यायचा तर मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे सर्व फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला बॅग घ्यायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला सेक इफेक्टची प्रोजेक्ट लिंक दिलेली आहे ती मित्रांनो ते आपल्याला इमपूट करून घ्यायची आहे ते केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहाय मिळेल तर मित्रांनो जो पहिला फोटो जो इपेट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचे मित्रांनो टेक्स्टला रिपीट दिलेला आहे तो आपल्याला इफेक्टवर क्लिक करून मित्रांनो तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्या प्रोडक्टमध्ये आपल्याला जायचे आहे प्रोडक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो सिंपल आपली जी पहिली टेक्स्ट आहे ते पहिल्या टेक्सला आपला हा इपीट ते पेस्ट करून घ्यायचा बाकी अशा प्रकारे हा पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जे वरचे आपण डुप्लिकेट लेअर केलेले तयार ते त्यालासुद्धा आपल्याला वेंडिंगलासुद्धा आपल्याला हाय एपीड इथे पेस्ट करून घ्यायचं बाकी अशा प्रकारे तुम्हाला हे पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो आपल्याकडचे जे हा जे एक फोटो आहे ते एक फोटो सोडून आपल्याला इथे समोरच्या फोटोला आपला हाय स्पीड इथे पेस्ट करायचा आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे हा पेस्ट करून टाकायचा बाकी मी अशा प्रकारे जे आहे इथे पेस्ट करून टाकत आहे तर मित्रांनो सिंपल आपल्या जे हे आपण इथे स्टार्टला जे आहे स्टार्टला टेक्स्टला इथे ॲड करायचं आहे त्याच्यासमोरचे टेक्स्ट सोडून द्यायचे आहे आणि त्याच्यासमोरच्या टेक्स्टला आपल्याला हा इपीड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायचे आहे परत आपल्या मध्ये जायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला दुसऱ्या नंबरचे जे टेक्स्टला एपीड दिलेलं आहे ते इपीड आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे बाग मी अशा प्रकारे कॉपी करून घेत आहे त्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायचे आहे आपल्या मध्ये आपल्याला जायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला दोन नंबरची जे टेक्स आहे ते दोन नंबरच्या टेक्सला आपला हा जो इपीट आहे तिथे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि डुप्लिकेटलासुद्धा आपल्याला हा जो इपिट आहे इथे पेस्ट करून घ्यायच्या आणि मित्रांनो याचे समोरचे जे फोटो आहे ते आपला म्हणजे समोरचे जे टेक्स्ट आहे ते सोडून द्यायचे आणि त्याच्या समोरच्या टेक्स्टला आपला हाय पिट ते पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत प्रिसेटमध्ये जायचं आहे प्रिसेटमध्ये गेल्यानंतर तीन नंबरचे फोटो जे हिपीड आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे बाकी मी हा कॉपी करून घेत आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे आहे आणि आपल्या प्रोडक्टमध्ये आपल्याला जायचं आहे प्रोडक्टमध्ये गेल्यानंतर सिम्पल मित्रांनो आपण जे फोटो ते ॲड केलेला तिथपर्यंत आपल्याला यायचे आहे आणि पहिल्या फोटोला आपला हा ई इथे पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यासमोरचा फोटो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटोला आपल्याला हाय आय इथे पेस्ट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्याला एक फोटो सोडून आपल्याला हा ई इथे पेस्ट करून टाकायचा आहे बा मी हा ई अशा प्रकारे पेस्ट करून टाकत आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचं आहे आणि आपल्या प्रो प्रिसेडमधून जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचं जे वीपॅट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा मी हा कॉपी करून घेतो त्यानंतर मित्रांनो बॅग यायचे आहे आपल्या प्रोडक्टमधून जायचं आहे आणि प्रोडक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आता जे फोटो राहिलेले आहे ते सर्व फोटोला आपला हा जी पॅट आहे तिथे पेस्ट करून घ्यायचा बाकी मी या सर्व फोटोला आपला हा जी ई आहे सॉरी मित्रांनो या सर्व फोटोला आपला हा जी यू आहे मी इथे पेस्ट करून घेतो मित्रांनो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपलं स्टार्ट लायचं आहे स्टार्ट लागतात प्लसवर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुमच्या चॅनलचा जो लोबो असेल तो लोबो इथे ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो इथे ॲड करून घेतो तर मित्रांनो मी साधा सिंपल अशा प्रकारे हा जो लोबो आहे ते मी ते तयार केलेला आहे तर मित्रांनो प्लसवर क्लिक करून मी ते ॲड करून घेतो आणि मित्रांनो झूमवर क्लिक करायचे मोबा ट्रान्सफोरवर आणि आपल्याला हे जी साईज आहे आपल्याला ती कमी करून घ्यायची आहे साईज कमी केल्यानंतर मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला ती लावून घ्यायची आहे तर मित्रांनो बघा की मी ते ओढती या ठिकाणी ते लवून घेतो तर बघा मित्रांनो आपला मोबाईल थोडा लँग आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला पाय मिळत आहे तर मित्रांनो बाग की आपल्याला काय करायचं सिंपल आय लाईट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे सॉरी मित्रांनो आपलं थोडं मोबाईल लँग मारला थोडं मी इथे व्हिडिओ कट करतो बघा मित्रांनो अशा प्रकार आपल्याला वरती इथे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे तर मित्रांनो मा मोबाईल थोडा लँग मारत त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे पाहत आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटी यायच्या आणि या ऑप्शनवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहतं त्यावर क्लिक करून आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद